तो एक तर मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते शिंदे गटाकडून, आणि पार्थ पवार अजित पवार यांचे सुपुत्र जे मावळे लोकसभामधून हरले होते 2019 मध्ये, त्यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळू शकते. आता जे आम्ही नाव ऐकतो त्यानुसार कन्हैया कुमार ग्रुप इज द कॅन्डिडेट फॉर द काँग्रेस पार्टी फ्रॉम महाराष्ट्र. मिलिंद देवरा जाणार हे आता शिंदे गटाकडनं तर क्लॅरिटीच आहे त्याच्यावर, फक्त आता बीजेपी कडनं कोण. एक तर मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते शिंदे गटाकडून, आणि पार्थ पवार अजित पवार यांचे सुपुत्र जे मावळे लोकसभामधून हरले होते 2019 मध्ये, त्यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळू शकते. संजय जोग, आपलं काय निरीक्षण आहे? ज्या दिवशी मिलिंद देवरा त्यांच्या समर्थकांसकट वर्षावर जॉईन झाले होते, त्यांच्या भाषणातच त्यांनी उल्लेख केलेला होता की म्हणाले मला जर जबाबदारी दिली तर मी खासदार म्हणून प्रभावीपणे मुख्यमंत्र्यांनी दिलेली कामं आणि राज्याच्या विकासासाठी जी असतील ती कामं राज्यसभेमध्ये किंवा एकूणच पार्लमेंटमध्ये उचलेल. त्यावेळी त्याच वेळेला क्लिअर झालं होतं, म्हणजे इट्स जस्ट ऑन रिटर्न ऑन वॉल, ते होणारच आहे. आणि म्हणजे बेसिकली आता त्याच्यामध्ये म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेची जी आहे त्याच्यामध्ये हेच तर म्हटलं जातं की आम्हाला आता म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला दिल्लीपासून इथे चर्चा येते अशी की वी हॅव ऑल्सो गॉट अनदर पटेल इन अ डिफरंट फॉर्म. मिलिंद देवरांचे राजकीय संबंध सुनील जास्ती सांगतील, मलाही माहिती आहे त्यानुसार. मी मुरली देवरांपासून त्यांना बघतोय, त्याआधी जेव्हा मिनिस्टर होते त्यावेळी मी बघितलेले, त्यांना दिल्लीतही केलं इथेही केलेलं आहे. कटिंग अक्रॉस पार्टी लाईन त्यांचे मित्र परिवार आहे. बेसिकली ते कॅन स्पीक इंग्लिश, ते नुसतेच पॉलिटिक्सचं नाहीत तर बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर एनर्जी याच्यावर सगळ्यावर बोलू शकतात. अशा वेळेला शिंदे गटाला तर खरोखर एका दृष्टीने एक आपलं फेस दिल्लीला मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांची एक सर्टन्टी वाटते. पार्थ पवारांबद्दल मला अजिबात वाटत नाही की आता अजित पवार त्यांना मागल्या दराने आणतील. माझी जी माहिती आहे ती वेगळीच आहे. त्यांच्यानुसार एक कोणीतरी मोठा इंडस्ट्रीवाला, दुसरा जो कॉपरेटिव्ह बॅरन आहे तो, नाहीतर तिसरा एक हायली एज्युकेटेड, अशा प्रकारची आता चाचपणी झाली आहे. मी जे काही त्यांच्या सोर्सेसमध्ये बोलतोय त्यांच्या नेत्यांशी, त्यानुसार आत्तापर्यंत कुठली फायनॅलिटी नाही. इंटरेस्टिंगली काँग्रेसमध्ये जे नाव आम्ही ऐकतोय म्हणजे सर्क्युलेशनमध्ये आहे, जे होईल तसं नाही, जसं मगाशी सुनील म्हणाला तसं, तो कोण इम्रान जो कवी आला तिकडनं, तो केवळ प्रियांका गांधी आणि राहुल गांधींनी त्याला सपोर्ट केल्यामुळे आला. आत्ता जे आम्ही नाव ऐकतोय त्यानुसार कन्हैया कुमार कुड बी द कॅन्डिडेट फॉर द काँग्रेस पार्टी फ्रॉम महाराष्ट्र. क्वाईट इंटरेस्टिंग, कारण मागच्या वेळा ते लढलेले होते, ते हरलेले आहेत, पण तेव्हा आता युथ काँग्रेसचा फेस म्हणून फिरवत आहेत त्यांच्याबरोबर. म्हणजे राहुल गांधींबरोबर मागच्या वेळेला बऱ्याच ठिकाणी ते भारत जोडो यात्रामध्ये होते, आताही ते जॉईन होणार आहेत. त्यामुळे हे एक नाव येत आहे, अजून नावांची चर्चा नाही. असाच कोणतरी एक कोणतरी ज्याला म्हणतात ना पॅराशूटिंग, कोणतरी येऊन बसवतील, कारण काँग्रेस ही अत्यंत कुठल्या आता ठराविक याच्यात चालली असं वाटत नाही. आयत्या वेळेला जो काही निर्णय होईल त्याच्यावर जाते. इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंगली आता जी शेवटची सीट आहे ज्याच्यावरनं बेसिकली वंदना चव्हाण जात आहे, ते मगाशी म्हटलं त्यानुसार ती राष्ट्रवादी आता अजित पवारांकडे जाईल. पण जी काँग्रेसची कुमार केतकर यांची जी टर्म संपेल तिथे आता, कारण माझे आत्ताच मी विधानभवनातच आहे, तर लायब्ररीत काढल्यानुसार साधारण 47 कोटा असतो, त्यामुळे काही करून ती काँग्रेसकडेच जाईल. काँग्रेसला सपोर्ट जे काय मिळतील, कारण आता त्यांच्याकडे जे काही 44 आहेत त्याच्यानुसार 3 आणि 4 जी बेगमी करावी लागेल ती, जे आता शरद पवारांचा जो अजित जो ग्रुप आहे त्यांच्याकडनं 100% जाईल. त्यामुळे मला असं वाटतं अजून तरी काँग्रेसमध्ये मी जे नाव ऐकलं ते आजच सकाळी 2-3 दिवसापासून सर्क्युलेशनमध्ये आहे ते, पण त्याची फायनॅलिटी नाही. पण इंटरेस्टिंगली मिलिंद देवरा जाणार हे असा शिंदे गटाकडनं तर क्लॅरिटीच आहे त्याच्यावर, फक्त आता बीजेपीकडनं कोण. कारण आता एक इंटरेस्टिंग बघायला लागेल, प्रकाश जावडेकरांना ऑलरेडी केरळाचा इन्चार्ज केलेला आहे, त्यामुळे त्यांना जर तिथे जायचं असेल फिरायचं असेल तर राज्यसभेचा मेंबर असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं बहुतेक त्या नॉमिनेट होतील, रिनॉमिनेट होतील, किंवा जसं नेहमी प्राईम मिनिस्टर मोदी असतील किंवा अमित शहा असेल यांची एक नेहमी चकवा देण्याची पद्धत असते, कोणतरी एक सरप्राईज करतात, तसंही कोणतरी एक नवीन नाव येईल.